जय महाराष्ट्र मित्रांनो कतर एअरवेज यांच्यातर्फे एक जबरदस्त जॉब अपडेट आलं आहे कॅबिन क्रू अँड कॅबिन सर्व्हिसेस यासाठी ही भरती होते आणि बघा भारतातल्या अनेक ठिकाणी जसं की चेन्नईमध्ये आहे कोलकातामध्ये गोवामध्ये सुद्धा म्हणजे जा आपण जर महाराष्ट्रामधन असोल तर आपण गोव्यामध्ये जाऊ शकतो किंवा दिल्ली आहे या ठिकाणी इथे इंटरव्ह्यूज होणार आहे तिथे आपण जाऊ शकतोय महत्त्वाचं म्हणजे इथे पेमेंट चांगलं आहे दीड ते दोन लाख रुपये पेमेंट असणार आहे फक्त तुम्ही बारावी पास आहात अप्लाय करू शकताय फ्रेशर्स आहात तुम्ही अप्लाय करू शकताय त्यामुळे चांगली संधी आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पेमेंट तर चांगला आहेच प्लस इथे राहणं खाणं एअरपोर्टपासून घरी जाणं घरून पुन्हा एअरपोर्टमध्ये येणं सगळी सुविधा सगळा खर्च यांच्यातर्फे असतो त्यामुळे नक्की अप्लाय करा जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं क्रायटेरिया काय सगळं तुम्हाला इथे समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की व्हॅल्युएबल व्हिडिओज आणतोय आहे करिअर मार्गदर्शन बिझनेस आयडिया नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे तर मित्रांनो कतर तर्फे जे अपडेट आलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तुम्हाला या पेजवर सगळी माहिती दिसून जाईल आता आपण महाराष्ट्र म्हणजे गोव्याच्या जवळ आहोत तर आपण या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकतोय शेवटची तारीख काय तरी ते बघू शकणार बावीस तीन दोन हजार तेवीस ही क्लोजिंग डेट आहे त्याआधी तुम्हाला ते फॉर्म भरून घ्यायचं आहे इथून अप्लाय आहे आता अप्लाय करण्याआधी कोण कोण अप्लाय करू आहे काय क्रायटेरिया ते समजून घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं इथे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पेमेंट जातो बाकी सगळा खर्च राहणं खाणं पिणं हे सगळं यांच्यातर्फे असतं त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकता महत्वाचं म्हणजे सगळं फाईव्ह स्टार फायव्ह रेटिंग सगळं जबरदस्त असणार आहे पेमेंट जबरदस्त असणार आहे त्यामुळे मी ही वॅकन्सीबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय क्वालिफिकेशन बघून घ्या मिनिमम एकवीस वाय तुमचं पाहिजे ओके बारावी पास तुम्ही पाहिजे इथे बघा हायस्कूल एज्युकेशन तुमचं पाहिजे आहे आणि तुमची हाईट धरून तुमचा जो आम रिच आहे तो इथे दोनशे बारा सेंटीमीटरपर्यंत गेला पाहिजे आता हे तुम्हाला माहीत नाही आहे तर जस्ट गुगल करा गुगल केल्यानंतर इथे बघा तुम्हाला कतर एअरवेजबद्दल पण क्रायटेरिया तो सगळा दिसून जाईल जस्ट तुम्ही इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल बघा अशा प्रकारे तुमची हाईट वर करून एवढी आली पाहिजे दोनशे बारा सेंटीमीटरपर्यंत ओके तर तुमचे इझिली होऊ शकते ओके त्यानंतर इथे फ्ल्युएन्सी इन इंग्लिश पाहिजे म्हणजे लिहिता वाचता इंग्लिश तुम्हाला चांगलं आलं पाहिजे बाकीची दुसरी तुम्हाला भाषा येते जसं की आपण गोव्यामध्ये आहेत त्या मग तुम्हाला हिंदी चांगलं येत आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता फक्त पुरतं तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे बाकी बेसिक इंग्लिश तुम्हाला येत आहे कम्युनिकेशन तुम्हाला करता येत आहे तर चांगली गोष्ट आहे ओके त्यानंतर तुम्ही हेल्दी आणि फिटनेस पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथे रिलोकेट करावं लागू शकतं दोहामध्ये जे की कतारमध्ये चांगली कंट्री आहे महत्त्वाचं म्हणजे पेमेंट तुमचा अजून वाढतो टॅक्स से होतो त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय करू शकताय कतार जबरदस्त आहे ओके त्यानंतर बाकी सगळा क्रायटेरिया इथे दिलेला आहे सेम ॲज कशाप्रकारे अप्लाय करायचं ते पण दिलं आहे तुम्हाला तुमचा पोझिशन कुठल्या पोझिशनसाठी अप्लाय करताय तुमचा बायोडाटा हा ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागणार आहे कशाप्रकारे करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो आहे ओके सेम इथे गोवा आहेत त्याचप्रकारे तुम्ही ते कोलकात्याला अप्लाय करू शकता आहे बावीस तारीख शेवटची आहे त्यानंतर सेम मॅच तुम्ही ते दिल्लीला पण करू शकता आठ तीन दोन हजार तेवीस शेवटची तारीख आहे ओके तर अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे चेन्नईसाठी जरी अप्लाय करताय तरी चेन्नईसाठी बावीस तीन दोन हजार तेवीस आहे आता अप्लाय कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो तरी ते बघा दिले आहे अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा वन टू थ्री फोर हे चार पेजेस आहे आपण ऑफिशियल करिअर पेजवरून अप्लाय करतो आहे त्यामुळे काहीही टेन्शन नाही कुठलीही थर्ड पार्टी वेबसाईट नाही कुठलाही ॲप्लिकेशन नाही आहे कुठली वेबसाईट नाही त्यामुळे यांची करिअर पेज आहे त्याच्यावरूनच अप्लाय करतोय त्यामुळे हंड्रेड पर्सेंट जेन्युअन व्हॅकन्सीज आहे ओके तर सगळ्यात जरी आपल्याला आपली पर्सनल डिटेल्स भरून घ्यायची आहे तर यावर मी क्लिक करतो आणि ॲक्सेप्ट म्हणतो तर बघा तुम्ही वर प्रोफाईल असेल तर सुद्धा अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला तुमचा इथे बायोडाटा म्हणजे सी व्ही अपलोड करायचा आहे तुमचं टायटल काय आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम ओके त्याच्यानंतर कंट्री कोणती आपली जी की इंडिया इंडिया टाकून घ्यायची आहे नॅशनॅलिटी कोणती आपल्याकडं जी की आपण इंडियन आहोत सिटी मग आपण कुठल्या सिटीत राहतो ते टाकून घ्यायचं आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपले जे असेल कंट्री कोड तो टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन एक सांगायचं सा राहून गेलं इथे जर तुमच्या बॉडीवर टॅटू असेल तर तुम्ही अप्लाय करू नका कारण की इथे टॅटू असलेलं चालत नाही त्यामुळे जर असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकत नाही ओके त्यानंतर कतर सोबत तुम्ही आधी कधी काम आहे का तर जवळपास अनेकांनी नसेल केलंय तर नो इथे सिलेक्ट करायचंय ओके त्यानंतर हे जे प्रश्न आहे त्यांची उत्तर देऊन इथे कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर आपले एज्युकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे म्हणजे दहावी बारावी किती मार्क पडले ते त्यानंतर जॉबबद्दल माहिती आहे ती टाकून घ्यायची आहे आणि सबमिट करायचंय सबमिट केल्यानंतर इथे आपला फॉर्म चेक होतो चेक केल्यानंतर इथे आपण बावीस तारखेला इंटरव्ह्यूला जाऊ शकतो जे की आपल्याला सगळी माहिती ईमेलवर कळवली जाणार आहे त्यामुळे चांगलं अपडेट आहे पेमेंट चांगला आहे कंट्री चांगली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जॉब प्रोफाईल चांगली आहे आणि एज एकवीस आहे त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकतात अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय चेह महाराष्ट्र